तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या एक नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये। तर थंबनेलवरून तुम्हाला कळायला असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे, तरी कळायला नसेल तरी काही विषय नाही, आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। आणि आत्ताच नवीन आपल्या चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आत्ताच आपल्या एका व्हिडिओला लाईक ठोकून टाका आणि आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून टाका, टेलिग्राम ग्रुपला जॉईन केलं नसेल तर जॉईन करून टाका, कारण की तुम्हाला सर्व मटेरियल्स अपडेट्स वगैरे तुम्हाला तिथे फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जाईल। एवढे करायच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून टाका। आज एवढं तुम्हाला पूर्ण पाहिजे, कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला जे पॉल एक्स्ट्रॅक्ट करताना पासवर्ड टाकायचा आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही मिळून जाईल। पासवर्ड एक्स्ट्रॅक्ट करताना एकदम व्यवस्थित टाका कॅपिटलमध्ये आणि पासवर्ड टाकून फाईल एक्स्ट्रॅक्ट करू शकता। एवढं केल्याच्यानंतर आपल्या व्हिडिओला परत एकदा लाईक ठेवून टाका आणि तुमच्या सर्व मित्रांना शेअर करून टाका। आज व्हिडिओ एकदम खास होणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 40+ असे मित्रांनो मी तुम्हाला टॉप ट्रेंडिंग एडिटिंग फॉन्ट्स फ्रीमध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही नक्की यूज करून मला कमेंटमध्ये कळू शकता। तर आजचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, आता रात्र आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, आपलं जेड आर्चिवर ॲप म्हणून हा ॲप तुम्हाला अनइन्स्टॉल करायचा आहे। हा जरा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्लेस्टोरवर जाऊन सुद्धा सर्च करू शकता। अशा पद्धतीने ॲप ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला आपलं फोल्डर शोधायचं आहे, अशा पद्धतीने मी त्याला इथे सेव्ह करून टाकलेलं, ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। आणि एवढं केल्याच्यानंतर झिप फाईलच्या आपल्याला इथे दिसून जाईल अशा पद्धतीने ट्रेंडिंग फॉर्स बाय MG ह्या ऑप्शनवर फक्त सिम्पली तुम्ही मला क्लिक करायचं। पासवर्ड तर व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। आणि 3 नंबरचं ऑप्शन म्हणजे एक्स्ट्रॅक्ट ऑरिजिनलच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि त्यानंतर मित्रांनो, व्हिडिओचा जो कोणताही पासवर्ड असेल ना तो आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल, काही एवढा विषय नाही। ते फक्त अशा पद्धतीने सिम्पली इथं पेस्ट करून टाका, ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करून टाका। एवढं केल्याच्यानंतर अशा पद्धतीने इथे सक्सेस होऊन जाईल की आपली फाईल इथे एक्स्ट्रॅक्ट एकदम व्यवस्थितरित्या झालेले आहे। हे आपल्याला फॉन्ट्स एकदम आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये चालवण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे, हे जरा तुमच्याकडे नसेल तर काळजी करू नका, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिंक दिलेले आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पिक्सल लॅब आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला असा काही इंटरफेस इथं ओपन होऊन जाईल, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ओपन झाल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला काय नाही करायचं, इथं फक्त एज ऑप्शन दिसत असेल ते फक्त स्क्रोल डाऊन करून अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रोल करायचं आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला AB म्हणून फॉन्ट ऑप्शन दिसलंच असेल, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। आणि इथं सेकंड ऑप्शन म्हणजे माय फॉन्ट्स म्हणून, एवढे ऑप्शनचे क्लिक केल्याच्यानंतर त्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला सर्चच्या बाजूला अशा पद्धतीचं काही फाईल प्लसचं आयकॉन दिसत आहे, त्या फाईल प्लसच्या आयकॉनवर तुम्हाला सिम्पलीरित्या अशा पद्धतीने क्लिक करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, आपण जो फोल्डर आपल्या ZRCR मध्ये आपण सर्च केला होता ना, म्हणजे एक्स्ट्रॅक्ट केला होता, तो अशा पद्धतीने तुम्हाला इथून दिसून जाईल, ट्रेडिंग फॉन्ट्स बाय MG। सिम्पली त्या फॉन्टला सिम्पली तुम्हाला असं टच करून ॲड टू डायरेक्टली असं ऑप्शनवर क्लिक करून टाकायचे। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपले फॉन्ट्स इथं ॲड झालेले आहेत, प्रसाद गोरे म्हणून एक कितीपर्यंत आहेत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता 85 अशा पद्धतीचे फॉन्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेले आहेत। तुम्ही जर ह्याला ॲड केले तर तुम्हाला अशा पद्धतीचं काही इंटरफेस इथं ओपन होईल, पण तुम्हाला कळणार नाही। तर तुमचं नाव इथं व्यवस्थितरित्या टाकण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर म्हणून हा ॲप्लिकेशन आहे, तुम्ही जाऊन प्लेस्टोरला सुद्धा सर्च करू शकता किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे, तुम्ही सुद्धा डाउनलोड करू शकता। हा ॲप ओपन केल्याच्यानंतर असं अशा पद्धतीने काही इंटरफेस ओपन झाल्याच्यानंतर थोडंसं लोडिंग होईल। तर इथं मी पहिल्यांदा ॲप घेतला आहे, त्यामुळे आलो मी डिलीट केला होता पण स्टार्टिंगला। त्यानंतर मित्रांनो, युनिकोड टू श्रीदेव म्हणून हा पहिला ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, त्या ऑप्शनवर क्लिक करून टाकायचं। आणि मित्रांनो, इथं तुमचं जे कोणतं नाव असेल ना, तुमचं नाव असेल किंवा तुमच्या कस्टमरचं वगैरे नाव असेल, ते तुम्ही अशा पद्धतीने इथे टाकू शकता। इथं तुम्हाला मराठीमध्ये नाव टाकून घ्यायचं आहे, उदाहरणार्थ मी आपल्या चॅनलचं नाव टाकून घेतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने सिम्पली तुम्हाला इथं मधल्या ऑप्शन क्लिक करायचं, युनिकोड टू श्रीदेव, आणि इथून फक्त सिम्पली तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे। आणि कॉपी केल्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आपलं पिक्सल लॅब ॲप्लिकेशन पुन्हा एकदा ओपन करून घ्यायचं आहे। पिक्सल लॅब ॲप्लिकेशन पुन्हा एकदा ओपन केल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला असं काही इंटरफेस ओपन होईल। आणि ह्या न्यू टेक्स्टवरचे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, एडिटच्या ऑप्शनवर क्लिक करून टाकायचं आहे। एडिटच्या ऑप्शनवर क्लिक करून हे जे कोणतंही टॅक्स असेल ना ते आधीचं ते डिलीट करून आपण जे तिथे कॉपी केलं होतं ते सिम्पली इथं अशा पद्धतीने पेस्ट करून टाकायचं आहे। आणि इथं ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करून टाकायचं आहे। तर मित्रांनो, ओकेच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असं दिसेल की इथं काही वेगळंच काहीतरी विषय झालेला आहे, तुम्ही बघू शकता इथं इंग्लिश फॉन्ट इथं दिसत आहे। तर काळजी करू नका, फॉन्टमध्ये पुन्हा एकदा जावा माय फॉन्ट्स आणि आपला फोल्डरमधला जो मला जो कोणताही फॉन्ट्स आवडेल ना तो तुम्ही इथं वापरू शकता। तर अशा पद्धतीने
तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता, हे कितीही फॉन्ट जुने असले तरी आत्ता ट्रेंडिंगमध्ये हेच चाललं आहे, कारण की तुम्हाला शुभेच्छुकचे नावं टाकायचं असेल किंवा तुमचं बड्डे बॅनर वगैरे कोणतंही जयंती वगैरे बॅनर बनवत असेल तर अशा पद्धतीचे आता कॅलिग्राफीचा ट्रेंड आहे म्हणा, पण हा फॉन्टचा पण ट्रेंडसुद्धा चालू आहे मित्रांनो, तुम्ही हे फॉन्टसुद्धा यूज करू शकता अशा पद्धतीने। तर शुभेच्छुकमध्ये मित्रांनो हे जास्त नाव अशा पद्धतीने फेमस आहे, इथं शुभेच्छुक नाव टाकून अशा पद्धतीने टेक्स्ट तुम्ही एडिट करू शकता आणि त्यानंतर अजून तुम्ही फॉन्ट्स पाहू शकता भाऊनू। समजा उदाहरणार्थ तुमचा कोणाचा बड्डे वगैरे असेल, अशा पद्धतीने तुम्ही टेक्स्चर वगैरे लावून मित्रांनो हा फॉन्ट एकदम खतरनाक दिसतो असं बड्डे बॅनरला वगैरे, तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता। तर फॉन्ट मी मित्रांनो 45 म्हणजे 23 प्लस आहे, तुम्ही पाहू शकता तुम्हाला कोणत्या आवडेल तो। तर विविध असे मी फॉन्ट तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। फक्त व्यवस्थितरित्या सगळं आपला व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला समजून जाईल की कसं काय करायचं वगैरे। तर मित्रांनो हा फॉन्टसुद्धा शुभेच्छुकला एकदम ट्रेंड म्हणून चालतो, अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला फॉन्ट्स वगैरे वापरून तुमचं नाव वगैरे तुम्ही म्हणजे इथं शुभेच्छुक PNG वगैरे तुम्ही क्रिएट करू शकता, बड्डे बॅनरचे वगैरे नाव करू शकता। तर मित्रांनो अशा पद्धतीने हे तुम्हाला 40 फॉन्ट आवडले असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा, अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि पुढचे व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे सुद्धा कळण्यात नक्की कळवा। आजच्या व्हिडिओसाठी इथे थांबत, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटत, धन्यवाद।